श्री गुरुदेवदत्त अधिक मास महात्म्य पोथी अध्याय 17वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। जय जय आजी रघुराया अनाथनाथ प्राण सखया, दुर्धर हे तुझी माया निवारी भया पासुनी। मी तव अत्यंत दीन पदरी नसे काही धन, जेने घडे दान पुण्य हे तो न घडे जाण सर्वथा। परिविश्वास बैसला एके ठाई, नामा विन सार्थक नसे काही। म्हणून भल त्या प्रकारे पाही, नाम हृदयी वसोदे। सुकृदी चरितम येन हरिरित्यक्षरद्वयम्, बद्ध परिकरस्तेन मोक्षय गमनम प्रति। या लागी नाही हे तधरिला, दुसरा ही वाक्य आधार ऐकिला। नारदा प्रति अनुवादला स्वय जनार्दन रूपे। नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। ऐसिया व्यास वचने विश्वास धरिला जीव प्राणे, कथा कुशलता काहिनेने आणिकणेने साधन। आता कळे तैसे करी तारी अथवा मारी, उचित येईल ते करी अयोध्या पुरवासिया। ऐका श्रोते हो सादर मल महात्म्याचा विस्तार, कथा भाग पूर्व फार लक्ष्मी नारायण संवाद। श्री भगवान उवाच, शृणु देवी प्रवक्षामि कथा माश्चर्यकारिणी। मलिम्लुचस्य मासस्य कृतस्नानत्रयस्तस्य, लक्ष्मिन्ते वेद जनार्दन मल मासी करिता स्नान। परिदीनत्रय करिता जाण तेहि महिमान अवधाराम। जयान्ते शक्ति नाही शरीरी स्नान करिता एक मासवरी। तयाने त्रिरात्र भरविया परी स्नान विधि सारी जे। तरी ये विषयींचा इतिहास अवधारी जे सावकाश, श्रवण करिता विशेष साधे यश तयांते। पूर्वी दक्षिण दिशे पवित्र प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र, गंगा प्रवाह विचित्र ब्राह्मण वर्णी सुपात्र पई। ब्रह्मवृंदांचा समुदाहो ठाई ठाई वेद घोष पहा हो, चारी वर्ण स्वधर्म पहा हो यथाचारे वर्तती। षटकर्मरित ब्राह्मण अध्ययन अध्यापन, समय अतिथि आलिया जाण देती भोजन यथा सुखे। श्रुति स्मृति पुराणे घरो घरी हरि कीर्तने, वेद घोष पारायणे सदा सर्वदा सारखी। तवतया नगरी एक ब्राह्मण धर्म शर्मा नामाभिधान, सदाचारे सुख संपन्न सर्वज्ञ दयालु तो। तयाची स्त्री परम पतिव्रता काशी नामे साध्वी विख्याता, एकोमय वर्तति उभयंता वृद्ध अवस्था दोघांते। पोटी संतान नसे काही परी विद्या बळे मान्यता होई, विशेष भाव सर्वांठाई पूजा सनी श्रेष्ठता। उभयंता समान वयस तव पातलिया मळमास, गौतमी तटी स्नानास नारी नर समस्त जाता ती। ऐसे वर्तता ते अवसरी विप्र स्त्रियेंते देखिले नेत्री, मना माजी विचार करी म्हणे कवन परिकरावी। जनजाता ती स्नानासी आचरता ती पुण्याचरणासी, शक्ति नाही माझी या शरीरासी कवन उपायासी करू आता। ऐसी चिंता करिता हृदयांत तव पति पातला गृहांत, येरी पुसतसे वृत्तांत खेद युक्त आजी काही। येरू म्हणे स्वामी राजा वृथा जन्म हा पै माझा, नेम धर्म तपोवो जा अधोक्ष जाणे नेमी। मलमास तो पुण्या गळा स्नानांते जाती विप्रमेळा, स्त्री बाळ वृद्ध सकळा करिती सोहळा उपचारे। ते देखुन माझे जीवी चिंता वाटतसे हृदयी, परी शरीरी शक्ति नाही या लागी पाही उद्विग्न मी। ऐकुण स्त्रियेंचे उत्तर कृपेने द्रवले विप्र अंतर, काय बोले प्रत्युत्तर ते साचार परिसीजे। धन्य ते उभयंता पवित्र तयांचे दर्शने, पवित्र गाव नाही तरी विचित्र विचित्र स्त्री पुरुष चरित्र अवधारा। स्त्रिया आचरती नेम धर्म भ्रतारक्षुदेने तळमळे परम, तयावरी क्रोधयुक्त अधम बोले काय कामिनींते। म्हणे तुम्हांते स्नान नाही संध्या नाही, पाक सिद्धी झाली की नाही। या विचरिता आणिक काही दुजा नाही व्यापार, स्वय पुण्य करवेना दुजी यांते देखो शकेना। आता क्षण भरी निवांत वैसाना मी येते पुरणाहुनी। तवंतरी निद्रा करा स्वस्त लवकरी जेविता देह पोसत, शेवटी मसनवटी होय प्राप्त ऐसे ज्ञान सांगत भ्रतारा। भ्रतारे बोधावे स्त्रियेंसी शास्त्र रीति आहे ऐसी, सांप्रत स्त्री धर्मासी न भूतो भविष्यति।
असो ऐसी नवे विप्रललना नुलंघी कधी पतिवचना। धन्यते पतिव्रतांगणा विप्रराणा संतोषे। मग स्त्रियंते बोले उत्तर उभयंता जराभूत शरीर। चालता न ठाके गंगा तीर तरेक विचार अवधारी। संपूर्ण मासवरी करिता स्नान शरीरी अवकाशन दिसे जान। तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण करू आपण उभयंता। ऐसा विचार करुणी या त्रिरात्र जाती तटाकिया। एकमेकांचा हस्त धरुणी या जाती लवलाया स्नानांते। उषकाली करुणी या स्नान सारुणी या तिळतर्पण। स्वगृही येती परतून देती दान द्विजांते। शक्तीनुसार अपुपन्न ते कांस्य पात्री निक्षेपुण। घृता सहित किंचित सुवर्ण देती दान सत्पात्री। मग पाक सिद्धी करुण स्वपंक्तीसी विप्रपाचारुण। यथारुंची करीती भोजन आनंद मना उभयंताचा। ऐसे लोटले दोन दिवस तिसरे दिनी चालिले गंगेस। तव अपूर्व वर्तले त्या समयांस सावकाश अवधारा। एक याम उरली रजनी उभयंताचे निजधास असे म्हणी। म्हणून अपरात्रीच उठोणी स्नाना लागुणी चालिले। स्नानार्थ सर्व सभाराण गृहीत्वा गौतमी प्रति। गमनम कृत्वा मागत्य मार्गे कश्चित क्षुधाकुलम। तव एकाएकी समोर पिशाच उभा राहिला थोर। लंबोदर दीर्घ शरीर क्षुधा तूर उभा ठेला। मस्तकी केश विखुरले ते धुम्राकार आरक्त डोळे। नखाचे गुंडाळे वळले जिव्हा आवाळे चाटीत। दंत विशाळ दीर्घ थोर केवळ अस्थींचा पंजर। उभा ठेला नग्न दिगंबर देखून विप्र कापतसे। विप्रललना भयभीत केऊन ते उदले अरिष्ट अद्भुत। पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त अकस्मात उदयले। नेनो कर्मांचे विधान अम्मा पुण्य घडेल कोठून। स्नानांते आजी तिसरा दिन निवारी विघ्न केशवा। तव तो पिशाच वृक्षांते आळे पिळे असे घेत। नयनी देखुण उभयांते धावून येत सनिद्ध। तद्दृष्टा विकृती भूत धर्म शर्मादिजोत्तम। उवाच वचन सूक्ष्म कोसित्व भीमदर्शनम। विप्रे धैर्य धरुणी मणी बोलता झाला तेच क्षणी। म्हणे तू तव कोण या स्थानी आलासी कोठून सांग पा। ऐकुण विप्रांचे उत्तर येरे घातला नमस्कार। पूर्वस्मरण झाले साचार बोले उत्तर ब्राह्मणांते। ऐक भूदेवा वहिले तव दर्शन पावन झाले। करद्वय जोडून वहिले विप्रा लागी ते धवा। पिशाच जोडीता कर विप्र भीतीने गेला दूर। कांपतसे थरथर झाला स्थिर ते काळी। मग तो पिशाच बोले वचन मी पावन झालो तव दर्शन। पूर्वस्मरण आठवले जाण एके कथन भूदेवा। पूर्वी मी धनवंत सावकार सकळ वस्तूंचा रक्षणार। माझी अधनासी नाही पार सौख्य अपार भोगी मी। दास दासी स्वगृही गोम हिशी खिल्लारे पाही। पुत्र कन्या स्नुषा सर्वही मिती नाही भाग्यांते। परिस्वप्नी ही नेने धर्मदान मग कैचे पुराण श्रवण। नेने कधी हरि कीर्तन नाही दर्शन संतांचे। सदा सर्वदा चित्त द्रव्यावरी विप्र भोजन न घडे तिळभरी। तव पातली महामारी झालो शरीरी हतकाया। यमदूतीने ला मारी त कुंभ पाकादी जाचनी तेथ। मज भोगविली आम्ही तेन सांगवत माझेनी। यमजाचनी अपार सांगता उलो पाह्यंतर। शब्द न फुटे बाहेर बोलता उत्तर तुम्हांसी। ऐसे दुःख बहुत मज भोगविती यमदूत। मग मज ढकलून देत चांडाळ योनीत जन्मलो। तिसरे जन्मी भिल्ल झालो चौर कर्म करू लागलो। वाट पाडू लागलो मारू लागलो प्राणिया। जीव मात्राचा करी घात पुराणी कांते जीवे मारित। साधू संतांते द्वेषित नाही भीत पापांते। परद्वाराते मिती नाही ऐसे पाप वर्तलो देही। तव भगेंद्र लिंग पाही पतन झाले शरीर। मग लागला क्षय रोग मृत्यु पावलो सवेग। तव यमलोकीचा संग सांगता भोग उदेला। माझे पाप अति दुस्तर जाणून या यम किंकर। असी पत्र नरक अघोर भोग विले फार मज लागी। ऐसे 30,000 वर्षे वरी क्लेश भोग विले शरीरी। मग पिशाच योनी निर्धारी प्राप्त झाली मज लागी। निवेदिलासे समस्त परितव दर्शने करुणी मुक्त होऊन ऐसे वाटते।
ऐसा माझा पूर्व वृत्तांत निवेदिला असे समस्त परितव दर्शने करुणी मुक्त होईन ऐसे वाटते। तरी ब्राह्मण हृदय कोमळ करी परोपकार अढळ, जेने निरसे पिशाच मळ होई दयाळ महाराजा। परोपकारी द्विजवर या आचरसी सद्वृत्ती चक्रिया, तरी माते उपकार करुणी या निवारिया भयापासून। ऐसी ग्लानी करुण ते काळी बोल तसे करुणा मिळी, विप्री द्रवला हृदय कमळी अभयवाणी बोलत। म्हणे तो अंकिंचन ब्राह्मण गाठीस नाही काही धन, जेने करिता घडे धर्मदान तेही साधन नेने मी। परिमळ मास असे प्रस्तुत त्रिरात्री स्नानांते असे जात, तया माझी दोन दिवस झाले सतत उर्वरित दिन एक पै। तरी आम्ही स्नान करून मागुती येता तोवरी तू स्थिर राहे आता, पुढे विचार सुचेल तत्वता तोची व्यथा परिहारी। ऐसा व दोन्ही प्रश्न तयासी उभयंता गेले स्नानासी, येरू बैसला मार्गासी केंधवा येती म्हणून। जळो ही दुराशा पापीन इने नाडिले समग्र जण, न सोडी कमणा लागून दुरत्यय जाणे आशा आहे। तापसी हो का संन्यासी भूत अथवा पिशाचासी, रंक हो का रायासी आशा कमणाची सुटेना। जेने आशेचा त्याग केला तोची जाणावा मुक्त झाला, येर तो जगत्रय भला सर्व ही गोविंदा आशेने। असो तो पिशाचा आशाबद्ध मार्ग लक्षितसे सुबद्ध, तो येरीकडे गंगा जळी ब्रह्मवृंद स्नाने करीती आद्यमर्षणी। सारुणी या नित्य कर्म मागे परतला विप्रोत्तम, तव मार्गी तो अधम वाट पाहत बैसला। केंधवा येईल म्हणून आशाबद्ध निजमणी, मार्गी लक्षित बैसला ध्यानी जैवी कामिनी जारांते। कि दाता लक्ष्मी तसे याचक, अन्नार्थी लक्ष्मी अन्नोदक, तृषार्थी लक्ष्मी गंगोदक, तैवी देख पिशाचतो। विप्रांते देखुण नयनी नमस्कार घातला धरणी, म्हणे दयावंता मोक्षदाणी दावी करणी आपुले पई। करुणावत शब्द ऐकुणी काणी विप्र द्रवला अंत करणी, मग तयांते आश्वासुनी उदक करी घेतले से। म्हणे महापुरुषा ऐक वचन, त्रिरात्री स्नानांचे जे पुण्य ते तुझ म्या केले से अर्पण हो उद्धरण पै तुझे। ऐसे वचन बोलुणी उदक घातले ते चरणी, तवणवल वर्तले ते सज्जणी सावध म्हणे परिसावे। पूर्ण दयाळू दीननाथ दासांचे उणे पडवणे दी किंचित, आपली ब्रिदान जवळी सांभाळीत महिमा वाढवित भक्ताचा। मग स्वर्ग हुणी विमान उतरते झाले तेच क्षण, चतुर्भिज विष्णु युगुण समान तेजस्वी। परमरमणीय लखलखीत माझी घंटा घणघणीत, ऐसे विमान अकस्मात नयनी देखत विप्रतो का। दिव्य देही करुण पिशाच ते विमान वाहिले तयांते, तव तो स्तुतिवाद गर्जत भावे नमित भूदेवा। म्हणे करुणा करा विप्रवर या कृपा सागरा परम उपकारिया, वेचुन आपली पुण्यक्रिया केला मज पापिया उद्धार। धन्य ते परोपकारी जण पर कांजे वेचिती प्राण, तयावरी संतुष्ट जनार्दन न लागे आण साधन पई। असो ऐसा पिशाच उद्धारीला तीन जन्मांते मुक्त झाला, तीन स्नानाने पुण्यागाळा तात्काळ पावला मोक्षांते। ऐसा प्रत्यय देखुण मणी पुन नेम धरिला ब्राह्मणी, उभयंता गेले उद्धरुणी ते वैकुंठ भुवणी वास्तव्य। हे महात्म्य स्नानांचे सांगितले तीन दिवसांचे, अगणित पुण्य एक मासांचे महिमान स्नानांचे आगळे। ईसा कथा भाग समग्र लक्ष्मींते वदे शारंगधर, तोची प्राकृत भाषे सविस्तर केला उद्धार श्रोतियांचा। म्हणून भावार्थ धरुणी व्रत आचरावे सज्जणी, अमान्य न माना कोणी व्यासवाणी सत्य हे। मी तव संतांचा पायिक चातुर्य कळा नसे ठाऊक, परितेथे वदविताएक रघुनायक दशरथी। श्रोतिया वक्तियांचे अंतरी तोची व्यापक सर्वांतरी, म्हणून प्रार्थनेची वैखरी कुंठित निर्धारी झाली से। इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहरसत विरचित सप्तदशोध्याय समाप्त। श्रीकृष्णार्पणमस्तु। इति सप्तदशोध्यायः।